सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। दत्तात्रय भरणे ऑन पुढच्या मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल। महाविकास आघाडीचे सगळेच नेते हे मुख्यमंत्री आहेत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून, अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून आणि बाळासाहेब थोरात मंत्री म्हणून खूप चांगलं काम करत आहेत आणि मी सध्या तरी महाविकास आघाडीचा मंत्री आहे। उद्याच उद्या आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये खूप चांगलं काम करूया। पालकमंत्री दत्तात्रय भरणे बडे सेलिब्रेशन। पालकमंत्री भरणे दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त 54 किलोचा केक कापण्यात आला। पालकमंत्री भरणे यांना शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून क्रेनद्वारे हार घालण्यात आला। 1 जूनला त्यांचा 53वा वाढदिवस झालाय। त्यानिमित्त सोलापूर राष्ट्रवादीतर्फे भव्य वाढदिवस साजरा करण्यात आला। महाविकास आघाडीचा मंत्री आहे आणि शेवटी कुठल्याही मंत्र्याला वाटतं की आज तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला एक समजत नाही, आज आमचे उद्धव साहेब खूप या राज्यामध्ये चांगलं काम करत आहेत। उद्धव ठाकरे साहेब चांगलं काम करतात, मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करत आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेब काम करत आहेत, महाविकास आघाडीचे नेते म्हणून बाळासाहेब थोरात काम करत आहेत, सगळेच मंडळी काम करत आहेत। उद्याचं उद्या आज उद्धव ठाकरे साहेब आमच्या नेतृत्वाखाली आमचं खूप चांगलं काम चाललेलं आहे। दादांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं आहे। दोघं पण खूप चांगले सक्षम नेते आहेत आणि दोघं पण एक तुम्हाला माहिती आहे की कामाचे नेते आहेत। त्यामुळे हा प्रश्न असा विचारणं आणि तुम्ही प्रतिक्रिया विचारणं ह्या गोष्टी थोडे होतं, परंतु आमचे दोन्ही नेते उद्धव साहेब आणि अजितदादा हे खूप मोठे नेते आहेत। उद्धव साहेब खूप संयमी नेते आहेत, खूप हुशार नेते आहेत। दादा आमचा कामाचा नेता आहे, धडाडीचा नेता आहे, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे। त्यामुळे दोन्ही नेते आणि प्लस बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीचे आमचे सगळेच नेते, हे सगळेच मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, सगळेच मंत्री आहेत आणि आमचे आमदारसुद्धा सगळेच मंत्र्यांचा सगळ्यांना नाही आहे। त्यामुळे हे असं तुम्ही विनाकारण कुठं ते दुही आपले मंत्री होता 53 किलोचा होता माझं, त्यांनी वाढवलंय 53 किलोचा 53 किलो असं नाही तर 100 किलो असल्याचं विषय नाही। शेवटी प्रेम महत्वाचं आहे, अर्ध्या किलोचं काय छटाकचं काय, पण सोलापूरकरांचं प्रेम आहे आणि खरंच सोलापूरकर खूप चांगले लोक आहेत। खूप मी नशिबवान आहे, मी भाग्यवान आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळायला मला संधी मिळालेली। मला एवढंच त्यातनं मारायचं की माझ्या पालकमंत्रीपदाच्या संधीचा निश्चित प्रकारे उपयोग आदरणीय पवारसाहेब दादा सुप्रियता यांच्या माध्यमातून या शहरामध्ये जेवढं काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता मी तुम्हाला प्रामाणिकपणे करील एवढा शब्द निश्चित प्रकारे देतो आणि सोलापूरकरांना निश्चित प्रकारे कुठेतरी नोंद घेतील। उद्या मी असेल या जगात नसेल, परंतु कोणतरी या जिल्ह्यामध्ये एक पालकमंत्री होता, त्याने आपल्या भागासाठी आपल्यासाठी काहीतरी केलं असं निश्चित प्रकारे तुम्हाला सर्वांना भविष्य काळामध्ये काही गोष्टी दिसतील। प्रत्येक सहकार्याला वाटतं ना माझा नेता मुख्यमंत्री असावा का वाटू नये, ते प्रत्येकाला वाटतं। पण आज जे आहे ना, आजचं काय, उद्धव साहेब मुख्यमंत्री, आमचं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम चाललेलं आहे। त्यामुळं आज हा विषय नाही आहे, ज्यावेळेस जवळच त्यावेळेस विषय असेल त्यावेळेस हा विषयही घेता येईल। पण आज उद्धव साहेब दादा दोघं पण खूप चांगले राज्यामध्ये काम करतात। पालकमंत्री भरणे ऑन वाढदिवस संकल्प। सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करण्याचा वाढदिवसाच्या निमित्त केला संकल्प। येत्या 18 महिन्यात सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करणार। सोलापूरकरांचे खूप प्रेम मला लाभले, ही माणसे खूप वेगळी आहेत। मी खूप नशीबवान आहे की माझ्यासारख्या व्यक्तीला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळण्याची जबाबदारी मला मिळाली। शहरासाठी जे काही चांगले करता येईल ते करेन, कारण मी यापुढे मी असेल किंवा नसेल पण ते आठवण काढतील की त्यांच्यासाठी मी काहीतरी केले। या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे आणि पालकमंत्रीच्या काळामध्ये आज मी पाहतोय इथं महेश अण्णा आहेत, आमचे पक्षाचे अध्यक्ष आहेत, इथं टोपी पहलवान आहेत, इथं आपले आनंददादा आहेत, आमचे दिलीप माने साहेब आता इथं होते, दिलीप माने साहेब, ही सगळी मंडळी एकत्र असल्यानंतर आणि सगळ्या जनतेचा आशीर्वाद असल्यानंतर आणि त्या तुमच्या सगळ्यांची साथ असल्यानंतर काही बाकीच्या अडचणी नाहीत। दिलीप मानेंचा प्रवेश, परंतु निश्चित प्रकारे सोलापूरकर हे वेगळेत। मी वाढदिवसाचा एवढा संकल्प करील, येणाऱ्या काळामध्ये माझ्या सोलापूर शहराला जे पिण्याच्या पाण्याची जी अडचण आहे, भविष्यामध्ये येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये सोलापूर शहराच्या प्रत्येक घरामध्ये नळाचं कनेक्शन, पिण्याच्या पाण्याचं प्रत्येकाच्या वार्डामध्ये पिण्याचे पियाला पाणी तिथं प्रत्येकाच्या घराघरात देईल हा माझा संकल्प आहे। पालकमंत्री भरणे ऑन सोलापूर महापालिकेत महापौर आमचाच असेल।
जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे, त्यामुळे आगामी काळात सर्व दिग्गज नेते मंडळी सोबत आहेत, त्यामुळे आमचा महापौर नक्की होईल. येणाऱ्या काळात सोलापूरच्या महापालिकेवर महाविकास आघाडीचा सत्ता आणि राष्ट्रवादीचा महापौर असेल यात शंका नाही. मी थोडा साधा कार्यकर्ता आहे, शेवटी तो वरिष्ठांचा निर्णय, परंतु दिलीप माने साहेब असू दे किंवा कुणी असू द्या, शेवटी पक्षामध्ये निश्चित प्रकारे शेवटी हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. सर्वांना बरोबर घेऊन सर्व पक्षांचे आमच्या महाविकास आघाडीचा समतोल ठेवून या गोष्टी वरिष्ठ काय निर्णय घेतील तो घेतील. जो वरिष्ठ निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे त्या निर्णयाला बांधील राहून काम करणं एक पालकमंत्री म्हणून आमची सर्वांची जबाबदारी. निश्चित प्रकारे आम्ही तो जबाबदारी पार पाडू आणि भविष्यामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेवरती महापौर हा महाविकास आघाडीचा असेल आणि तो राष्ट्रवादी पक्षाचा असेल हे आपल्या सगळ्यांच्या सांगतो. पालकमंत्री भरणे ऑन राजू शेट्टी. राजू शेट्टी साहेबांना याविषयी माहिती नसेल, त्यांनी जर माहिती घेतली तर त्यांचा गैरसमज दूर होईल. गैरसमज दूर झाल्यावर ते म्हणतील हे योग्यच आहे. राजू शेट्टी साहेब, राजू शेट्टी साहेबांनी जर कल्प माहिती नसते त्यांनी जर माहिती घेतली. राजू शेट्टी साहेब खूप मोठे नेते आहेत, माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जर माहिती घेतली, त्यांनी जर सगळा आढावा घेतला तर माहिती घेतल्याने त्यांचा गैरसमज, त्यांचा कदाचित गैरसमज झाला असेल, तो गैरसमज दूर होईल आणि गैरसमज दूर. सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात.